मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध रंगलेलं आहे आणि असं असतानाच प्रदेश काँग्रेसनं त्यावरून भाजपला चांगलाच चिमटा काढलाय. विधानसभा निवडणुकीआधीच भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, अन्यथा देशाची माफी मागावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या 10 महिने आधी भाजपनं नरेंद्र मोदींचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं. दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी हर्षवर्धन यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. मग आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं तातडीनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करायला हवा, अन्यथा पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा असंवैधानिक मुद्दा मोठा करून देशाची फसवणूक केल्याबद्दल माफी मागावी असं सावंत यांनी म्हटलंय. भाजप आगामी विधानसभा निवडणुका गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं वक्तव्य विनोद तावडे यांनी काल केलं होतं. तर मी मुख्यमंत्री व्हावं ही शिवसैनिकांची इच्छा असल्याचं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं होतं. पंतप्रधान पदाचा उमेदवार ही संवैधानिक कुठलीही प्रकारची एक दर्जाची ही पोस्ट नाही हे सगळ्यांना माहीत असताना देखील आपण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय आणि प्रेसिडेंशियल इलेक्शनच्या फॉर्मॅटमध्ये आपण नेतोय, तशाच तऱ्हेचं त्यांनी चित्र दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील केलं. त्यामुळे हे जर त्यांचं धोरण असेल तर आता हे जर धोरण महाराष्ट्राबाबत का लागू होत नाही, जर ते महाराष्ट्रासाठी लागू होत नाही याचा अर्थ केंद्रामध्ये एक आणि महाराष्ट्रामध्ये एक अशा तऱ्हेचं दुटप्पीपणाचं धोरण आहे. यांच्या धोरणाबाबत त्यांचा स्वतःचा विश्वास नाही आहे आणि म्हणूनच एकंदरच देशाची दिशाभूल त्या ठिकाणी तुम्ही केलेली आहे, ते त्यांनी मान्य करावं आणि देशाची माफी मागावी, अन्यथा तात्काळ त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार या ठिकाणी घोषित केला पाहिजे. आणि याविषयी आपण अधिक चर्चा करूया. सध्या आपल्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार फोन लाईनवरून आहेत. आशिषजी, आपण ऐकलं असेल सचिन सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, आपलं काय उत्तर असेल याला? सर्वस्वी सचिन सावंत यांनी मांडलेलं मत आणि त्यांचे विचार हे हास्यास्पद आहेत. जो काँग्रेस पक्ष देशातल्या पार्लमेंटमध्ये त्यांचा विरोधी पक्ष नेता ठरवू शकत नाही, जे सचिन सावंत आजच्या घडीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पृथ्वीराज चव्हाण राहतील की नाही हे सांगू शकत नाही, त्या सचिन सावंतांनी काँग्रेसला भाजप आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल हा विचारण्याचा अधिकारच नाही. आणि त्यामुळे अतिशय हास्यास्पद खेदजनक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. मुळामध्ये देशाची माफी मागण्याची गरज काँग्रेसला आहे. काँग्रेसचा जो दारुण पराभव मतदारांनी केला ह्या पद्धतीचा छिडकारावा त्यांचा केलेला असल्यामुळे आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा हे काँग्रेसने जनतेला सांगितलं पाहिजे. आणि राहता राहिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार, अजून निवडणुकाही घोषित झाल्या नाहीत आणि आमचे उमेदवार कोण आहे सांगण्याच्या ऐवजी किंवा बघण्याच्या ऐवजी काँग्रेसचा नेता उद्या कोण राहील, पृथ्वीराज चव्हाण राहतील की नाही याची चिंता काँग्रेसने करावी. आशिषजी, जो म्हणजे त्यांना हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे किंवा नाही याबाबत तुम्ही बोलला आहातच, मात्र जो प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय, 10 महिने अगोदर जर नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केलं जातं, दिल्लीमध्ये जर असा उमेदवार आधी घोषित केला जातो तर महाराष्ट्रात का केला जात नाही किंवा तसा केला जाणार आहे का? यांचं म्हणणं इतकं हास्यास्पद आहे की आमच्या पक्षाचा उमेदवार कोण हे त्यांनी ठरवावं, त्यांनी विचारावं अशी आमच्या अजून स्थिती नाही. म्हणून संविधानिक पदावर असलेले मुख्यमंत्री उद्या राहतील की नाही महाराष्ट्राचे पृथ्वीराज चव्हाण ते त्यांनी साधी सांगावं. आमची रणनीती सचिन सावंतांच्या सांगणार आम्ही ठरवत नसतो, योग्य वेळेला ठरवू. बिलकुल, धन्यवाद आशिषजी या सविस्तर चर्चेबद्दल. सचिन सावंत यांना असा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही असं त्यांचं वक्तव्य आहे आणि हे विधानच हास्यास्पद आहे असं आशिष शेलार म्हणत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.